आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. घरातून बाहेर जाऊ नका म्हणताय, मी आंधळी आहे, मला कोण आणून देणार. बदलापूरहून होळीसाठी तासगाव तालुक्यातील कवटेकंदी येथे आलेल्या व लॉकडाऊनमुळे तिथेच अडकलेल्या महिलेची ही व्यथा आहे. डवरी गोसावी समाजाचे हे लोक भंगार कचरा गोळा करण्याचा व्यवसाय करतात. व्यवसाय निमित्त ते बदलापूर, उल्हासनगर अशा मुंबईतील विविध भागात राहतात. दरवर्षी दसऱ्याला आणि होळीला गावी येतात. देवाची यात्रा झाली की परत आपल्या कामाच्या ठिकाणी परततात. नेहमीप्रमाणे याही वर्षी ते होळीला गावी आले, होळी साजरी केली, होळीचा उत्सव साजरा केला आणि परत जाणार तोच कोरोनाचे आगमन झाले. अनावगा देश लॉकडाऊन करण्यात आला. यात सगळा देश जिथल्या तिथं ठप्प झाला. डवरी गोसावी समाजाची गावाकडे देवाला आलेली 50-60 कुटुंबही यात अडकून पडली. येताना आणलेले पैसेही संपले, घरातलं सगळं संपलंय, सगळंच बंद आहे, त्यामुळं बाहेर पडता येत नाही, हाताला काम मिळत नाही आणि खायलाही काय नाही. जवळपास 300 ते 350 लोकांच्यावर आज उपासमारीची वेळ आली. आज जोडून विनंती करतो, मी दोन डोळ्याने आंधळी आहे, तो बारीक बारीक मुलं आहे माझे, मला सांभाळा, कोण आधार नाही पाठीमागे, नवरा वारला लागेल, कोणाचा आधार नाही, घराच्या बाहेर निघू नका म्हणून लोक सांगतात. हे मला कोण आणून देते आज खायला, कोण नाही आणून देत, कोण मदत करणार मला, मी आंधळी आहे, काय करणार, कोणाचे कपडे धोत होते मी, कोणाच्या पचार भांडे घासत होते मी, आता तर कर घराच्या बाहेर जाऊ नका म्हणते, आज मी काय करणार, माझी मदत करा. हात जोडून विनंती करतो बघ, हात जोडून विनंती करतो, मी मला दिसत नाही, दोन डोळ्याने आंधळी आहे मी, मला काय तर करा. तर त्यामुळे सर आम्ही इकडे तिकडे कुठे पोट भरायला, बदलापूरला कोण कुठे कोण कुठे जिथे पोट भरतो तिकडे जातो सर, कागदपत्र काचा वगैरे आणतो, दोन पैसे कमवतो, दोन पैसे ठेवतो घरात. तसे आले आले आम्हाला 1.5 महिना जवळ जवळ झाला सर इथे. हा, तर आमच्या होतात हे पैसे, आम्ही कसं तर चालवले, आता जवळ जवळ 8-15 दिवस झाले सर आमचे कठीण चालले, आमची परिस्थिती लई कठीण चालू आहे, पोरे बाळ आमच्या रस्त्यावर यायला लागले, उपाशी मरायला लागले सर. या गावात 8-8 दिवस आम्हाला पाणी भेटत नाही सर, रोजच्या आणायचे 20 रुपयाची बाटली पोरा बाळाला बाजवायची, कुठून आणायचे सर, याच्यासाठी आम्ही म्हणतो आम्हाला तुम्ही काय तर मदत करा. हो नमस्कार, मी राहणार कवटेकर मनोज जाधव बोलतोय. आमची सर अशी अवस्था चालू आहे, आम्हाला नाही पाणी ना पोटाला अन्न, आम्ही रस्त्यावर अशीच पोरं आहात, काही 2-4 दिवस आमची माणसं बारीक पोरं अशीच मरायची पारी आली. आमच्याकडं सगळं गव्हर्नमेंट आणि सगळ्या मंडळाला उपस्थित सांगतो मी की आमच्यावरती दुर्लक्ष करू नका, आमच्यावरती खरंच लक्ष द्या, वाटलं तर आमची अवस्था येऊन बघा तुम्ही, आमची अवस्था काय चालू आहे, काय कंडिशन चालू आहे, एकदम मराठी पाळी आली सर, प्लीज गव्हर्नमेंटला सरकारला मी हात विनून जोडू समजून सांगतो की आमच्याकडे लक्ष द्या. जय हिंद. यातले काही लोक ओढ्यावर जाऊन खेकडे पकडून खातायत, तर काही जण शेताच्या बांधावर काढून टाकलेला भोंगा आणून खातायत. अख्खा देश लॉकडाऊन झालाय, पण पोटात भुकेचा वणवा पेटलाय त्याचं काय. पोलीस दादाच्या काठीच्या धाकानं माणूस शांत बसतोय, पण पोटात पेटलेला वणवा कुठे शांत बसतोय. सगळा देश लॉकडाऊन झाला, पण मेली भूक लॉकडाऊन होत नाही त्याचं काय. मायबाप सरकार तेवढी भूक बी लॉकडाऊन करून देतो का, असा प्रश्न या निमित्तानं पडल्या वाचून राहत नाही. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे
आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.